भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस नेता राहुल गांधी के नागपुर दौरे पर टिप्पणी की है। बावनकुले ने कहा है कि राहुल गांधी का दौरा अर्बन नक्सल को समर्थन देने के लिए आयोजित किया गया है। बावनकुले ने राहुल गांधी पर यह भी आरोप लगाया है कि राहुल अंबेडकर विचारधारा के विरोधी है और वो केवल संविधान बचाने का ढोंग रच रहे है। ये सब बावनकुले ने नागपुर में कहा है। राहुल गांधी जे येत आहे ते बंद दार आड चर्चा का करता है, त्यांना मीडिया का नको आहे। एकीकडे संविधान बचावाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानाने मीडियाला दिलेले स्वातंत्र्यावर गळा घोटायचा, हे जे काँग्रेसचं या ठिकाणी संविधान विरोधी काम चालू आहे, यावर त्या ठिकाणी खरं मीडियाने विचार केला पाहिजे, देशाने विचार केला पाहिजे की नेमकं बंद आड चर्चा करून राहुल गांधीला त्या ठिकाणी सामाजिक वातावरण बिघडवायचं आहे, पुन्हा एकदा खोटारडेपणा करायचा आहे, पुन्हा जनतेच्या मनात त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचे आहेत आणि जनतेला संविधानाबद्दलच्या मूलभूत ज्या बाबी आहेत त्यातून दूर नेण्याचं काम राहुल गांधी करतायत।